शुक्रवार को पदवीधर चुनाव के उम्मीदवार प्राध्यापक डॉक्टर विनोद राउत ने पत्रकार परिषद में कहा कि इतिहास में पहली बार हो रहा है कि एक संस्था के संचालक और संस्था के प्राध्यापक दोनों ही एक चुनाव में एक दूसरे के विरोध में खड़े हैं। अगले कुछ दिनों में नागपुर में पदवीधर के चुनाव होने वाले हैं, जिसमें अभिजीत वंजारी ने भी नामांकन भरा है। साथ ही इस चुनाव में अभिजीत वंजारी की ही संस्था के प्राध्यापक डॉक्टर विनोद राउत भी इस चुनाव में खड़े हैं। इतिहास में शायद ये पहली बार हो रहा है कि एक संस्था के संचालक और संस्था के कर्मचारी दोनों ने एक साथ ही चुनाव में नामांकन भरा हो। ऐसा वक्तव्य डॉक्टर विनोद राउत ने किया है। जब उनसे पूछा गया कि उन्हें वोट क्यों दिए जाने चाहिए, तब उन्होंने कहा कि वे प्राध्यापक है और वे अच्छे से जानते हैं कि मतदाताओं को किन परेशानियों का सामना करना पड़ रहा है और वे अच्छी तरह से उन्हें हल भी कर सकते हैं। इस बारे में अधिक जानकारी प्राध्यापक डॉक्टर विनोद राउत इन्होंने दी है। मी माझा एजेंडा म्हणजे माझा जाहीरनामा मी त्याच्यामध्ये राबवलेलाच आहे, म्हणजे दिलेलाच आहे। तरी मी सांगतो आहे की पदवीधरांसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी जर उपलब्ध करून देता येत असेल त्या देता येऊ शकतात। त्या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे। आजपर्यंतच्या प्रतिनिधींनी प्रयत्नच केला नाही, त्यांचा आवाज म्यूट राहिला। मी सगळ्या पदवीधरांचा आवाज होऊन विधान परिषदेच्या सभागृहात जाऊ इच्छितो, पदवीधरांचं प्रतिनिधित्व करू इच्छितो। त्याच्यामुळे पदवीधरांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवणारं नेतृत्व माझ्या रूपानं लाभलं आहे असं मला वाटतं। मी सगळ्याच पदवीधरांना नम्र आवाहन करतो, भावनिक आवाहन करतो की हीच ती परिवर्तनाची वेळ आहे। आता तरी आपला खरा योग्य उच्चशिक्षित प्रतिनिधी निवडा आणि आपल्या समस्या कशा सोडवल्या जाईल ह्या दिशेनं प्रयत्न। माजी मुख्यमंत्री, माननीय माजी मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं ते आपला फौजफाटा घेऊन दिसत आहेत, आपल्याला पंचतारांकित हॉटेल्समध्ये मीटिंग्स होत आहेत किंवा अनेक अनेक ठिकाणी सभागृहांमध्ये मीटिंग्स होत आहेत, यावरून लक्षात येत आहे की राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी म्हणा किंवा त्या नेत्यांनी ह्या निवडणुकीची धास्ती घेतलेली आहे। एक नवं आव्हान मी त्यांच्यासाठी ठरतो आहे, कारण या निवडणुकीमध्ये पदवीधरांमध्ये खऱ्या अर्थानं उत्साह निर्माण झालेला आहे। त्यांना वाटतंय कुठेतरी डॉक्टर विनोद राऊत यांच्या रूपानं आपल्याला एक चांगला उमेदवार मिळतो आहे। पहिली गोष्ट ही की एकीकडे संस्था चालक उभे आहे आणि दुसरीकडे मी उभा आहो। मला असं वाटतं की याच्यासारखा दुसरा म्हणजे ह्यासारखी दुसरी कुठलीही गोष्ट आजपर्यंत निवडणुकीच्या इतिहासामध्ये घडलेली नाही। राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींकडे लक्ष देण्याऐवजी माध्यमांनी एकीकडे संस्था चालक उभा आहे, दुसरीकडे त्याच संस्थेमध्ये कार्य करणारा प्राध्यापक देखील उभा आहे। हे लोकशाहीचं यश आहे, हे निकोप लोकशाहीचं यश आहे। ह्या दिशेनं माध्यमांनी मला पुढे न्यावं। हे खऱ्या अर्थानं संविधानाचं, भारतीय संविधानाचं यश आहे की ज्या कॉलेजमधला संस्थाचालक देखील उभे राहू शकतात, त्याच कॉलेजमधला एक प्राध्यापक देखील ज्याला समस्यांची जाणीव आहे, ज्याला समस्या ठाऊक आहे आणि त्या समस्या सोडवण्याच्या अनुषंगानं तो पुढे आलेला आहे। मत मला का द्यावं, कारण मला समस्यांची जाणीव आहे, मी विद्यार्थ्यांप्रती जुळलेला आहो, पदवीधरांचे खरे प्रश्न मला ठाऊक आहेत, म्हणून मला मत द्यावं।